मित्रांनो या प्रकारच्या प्रश्नामध्ये आणखी कसे वेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात ते पाहू. पहा पुढचा प्रश्न पहा. खूप सोपे आणि आपल्या डोक्याला चालना देणारे प्रश्न असतात. दोऱ्यांची 10 तुकडे जोडून एक मोठा दोर तयार केला तर एकूण किती गाठी माराव्या लागतील. काय करायचे, दोऱ्यांचे 10 तुकडे एकत्र जोडायचे आणि एक मोठा दोर तयार करायचा आहे. आणि प्रश्न काय विचारला, 10 तुकडे जोडण्यासाठी किती गाठी माराव्या लागतील. अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्या व्यवहारात आपण नेहमी दोरी हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये द्वारा गाठ वापरत असतो. तर पहा याचं उत्तर सोपा, खूप सोपा आहे. ज्यावेळेस आपल्याला 2 तुकडे जोडायचे असतील त्यावेळेस किती गाठी माराव्या लागतील. 2 तुकडे जोडायचे असतील तर 1 गाठ मारावी लागेल, बरोबर. 2 तुकडे जोडायचे असतील तर 1 गाठ मारावी लागेल. 3 तुकडे जर जोडायचे असतील, 3 तुकडे एकमेकाला जोडायचे असतील तर 2 गाठी मारावे लागतील. 4 तुकडे जोडायचे असतील तर 3 गाठी माराव्या लागतील. जेवढे तुकडे आहेत त्याच्यापेक्षा 1 कमी गाठी माराव्या लागतील. याच्याच सारखं आपल्याला 10 तुकडे जर जोडायचे असतील तर या ठिकाणी किती गाठी माराव्या लागतील सांगा. 9 गाठी, अगदी बरोबर. 10 तुकडे जोडायचे असतील तर आपल्याला 9 गाठी माराव्या लागतील. जेवढे तुकडे आहेत त्याच्यापेक्षा 1 गाठ कमी मारावी लागेल. या प्रश्नामध्ये 9 गाठी पर्याय क्रमांक 2 ला 9 आहे, तर पर्याय क्रमांक 2 चं वर्तुळ आपण काय करायचं आहे, डार्क करायचं आहे.